श्री डॉक्टर संजय बंग यांच्या संकल्पनेतून साकारलेली संपूर्ण सोयी सुविधेसह सुसज्ज असलेली दिग्रसमधील पहिली मराठी शाळा श्रीमती खग सरगरे व श्रीराम सैनिक इंग्रजी बालक मंदिर। शाळेची वैशिष्ट्ये: बालवाडी ते वर्ग 4 साठी संपूर्ण मोफत शिक्षण, शुद्ध पाण्याच्या सुविधेसह गणवेश व पाठ्यपुस्तके मोफत, विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी क्रीडा संगीत व चित्रकला शिक्षकांची नियुक्ती, प्रशस्त क्रीडांगणासह संपूर्ण सुविधेची शाळेची इमारत, विविध कलागुणांना वाव मिळावा यासाठी वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन, गणित विज्ञान व इंग्रजी विषयावर विशेष भर, शासनाच्या सर्व योजना व सुविधा उपलब्ध, शाळेची वेळ दुपारी 12 ते 5 तोडा करावा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश, शैक्षणिक सत्र 2024-25 साठी निश्चित करा, साईलीला नगरी नवीन बस स्टँड समोर विद्या भारती स्कूल दिग्रस। प्रवेशासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क नितीन राऊत 98-34-45-81-78, हेमंत दुबे 73-85-65-62-33, चोपडे मॅडम 96-37-06-02-79। नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। प्रारंभीच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये पराभूत झालेले दोन्ही उमेदवारांमध्ये यवतमाळ वाशिम मतदारसंघात घमासान। सलीम जावेदची जबाबदारी वाढली, राजश्री पाटील यांच्या तुलनेत संजय देशमुख यांना भरभरून यश। 26 एप्रिल रोजी यवतमाळ वाशिम लोकसभेकरिता मतदान होणार आहे। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला, त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली, तर माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी बसपातर्फे उमेदवारी अर्ज भरल्याने सध्या तरी तिरंगी लढत होणार आहे। जर का वंचितच्या उमेदवाराला उच्च न्यायालयामधून दिलासा मिळाला तर चौरंगी लढत अपेक्षित आहे, परंतु खरी लढत होईल ती शिवसेनेच्या 2 गटांमध्ये। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे माजी राज्यमंत्री संजय देशमुख व शिवसेना शिंदे गटाकडून राजश्री पाटील या 2 उमेदवारांमध्ये लढत होणार आहेत। राजकीय पार्श्वभूमी पाहता संजय देशमुख व राजश्री पाटील यांना प्रारंभीच्या निवडणुकीमधून अपयश आले। राजश्री पाटील यांनी 2009 मध्ये नांदेड जिल्हा परिषदची निवडणूक लढली, ज्यामध्ये त्या पराभूत झाल्या। तर माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी सुद्धा पहिली निवडणूक सिंगत मांडवा येथून लढली, ज्यामध्ये प्राध्यापक प्रेम राठोड यांनी त्यांचा पराभव केला। विशेष म्हणजे संजय देशमुख व राजश्री पाटील हे दोघेही सुरुवातीची निवडणूक शिवसेनेकडूनच लढले होते। तदनंतर राजश्री पाटील यांनी 2019 ची विधानसभा नांदेड दक्षिण मधून लढली, ज्यामध्ये त्यांचा दारुण पराभव झाला। तर संजय देशमुख यांनी दिग्रस विधानसभा मतदारसंघामधून 1999, 2004, 2009 व 2019 अशा 4 निवडणुका विधानसभेच्या लढल्या, ज्यामध्ये 1999 व 2000च्या निवडणुकीमध्ये संजय देशमुख यांना यश प्राप्त झाले, तर 2009 व 2019 मध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले। राजश्री पाटील या गोदावरी अर्बनच्या अध्यक्ष आहे, ज्यांच्या महाराष्ट्रभर अनेक शाखा आहेत। तर संजय देशमुख यांची सुद्धा दिग्रसला एक पतसंस्था आहे, जी केवळ विद्युत बिले स्वीकारण्यात पुरती तग धरून आहे। परंतु सहकार क्षेत्रामध्ये संजय देशमुखांनी उच्चांक गाठला। कृषी उत्पन्न बाजार समिती दिग्रस, तालुक्यातील अनेक सोसायटी, खरेदी विक्री संघ दिग्रस यावर संजय देशमुखांचे वर्चस्व आहे, तर स्वतः जिल्हा बँकेचे सदस्य सुद्धा आहे। शैक्षणिक क्षेत्रात मात्र संजय देशमुखांनी उत्तुंग भरावरी घेत विदर्भ व मराठवाड्यात त्यांच्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत। असे हे राजकीय पार्श्वभूमी असलेले दोनही नेते जे प्रारंभीच्या जिल्हा परिषद निवडणुकीत हरले, त्यांची मुख्य लढत होत आहे। गमतीने का होईना खासदार हेमंत पाटील यांनी ज्यांना सलीम जावेदची जोडी म्हटले, त्या जोडींची जबाबदारी वाढली खरी, परंतु खासदार भावना गवळी यांच्या समर्थकांनी सलीम जावेद जोडीवर क्रोध व्यक्त केलाय, हेही तेवढेच खरे। 26 एप्रिलच्या मतदानानंतर 4 जून पर्यंत अनेकांचे गणित चालणार असून खरा निकाल येईपर्यंत चर्चेला ऊत येणार आहे। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।